सीनियर असूनही शिंदे फडणवीसांच्या मागे राहिलो, शिंदेंच्या पुस्तक प्रकाशनात अजितदादांनी व्यक्त केली आहे खंत। बैठक चांगली झाली, बैठकीत असं ठरलं की बाहेर काय बोलायचं। राहुल गांधींसोबतच्या बैठकीतल्या चर्चेवर उद्धव ठाकरेंची गुगली, बैठकीतल्या चर्चेवर बाहेर बोलायचं नाही ठरल्याचं सांगून पत्रकारांना उत्तर देणं ठाकरेंनी टाळलं। तळोजा जेलमधील कैद्यांना शाही मेजवानी, व्हीआयपी कैद्यांना जेवणात नॉनव्हेज देत असल्याचा आरोप। व्हीआयपी कैद्यांच्या नॉनव्हेज मेनूचं रेड कार्ड, लोकशाही मराठीच्या हाती। राज ठाकरेंच्या विरोधात मराठा आंदोलनकारी आक्रमक, राज ठाकरे यांच्या विरोधात केली आहे घोषणाबाजी। मुंबईत मवियाची बैठक संपली, बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा। मवियाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार, 15 दिवसांच्या आत पुन्हा बैठकीचं आयोजन। मुंबई म्हाडातर्फे 2030 घरांकरता सोडत ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया उद्यापासून होणार सुरू, 4 सप्टेंबर अखेरची तारीख। विधानसभेच्या जागांचा कटोरा घेऊन ठाकरे दिल्लीत गेले, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर महायुतीच्या नेत्यांची टीका। विनेश फोगटचं गोल्ड जिंकण्याचं स्वप्न भंगलं, काही ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश फोगटची फायनल खेळण्याची संधी हुकली। नवी मुंबईमध्ये मनसेचा रोजगार हक्क सप्ताह सुरू, मनसे बेरोजगारांचे बायोडेटा गोळा करणार, रोजगाराकरता जनजागृती अभियान राबवणार। नांदेडमध्ये मराठा समाजाचा अशोक चव्हाणांना घेराव, देगाव कुऱ्हाडा या गावात चव्हाणांची कार अडवली। सांगलीमध्ये शिराळा वनविभागाच्या वतीनं पथसंचलन, नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर कुराळ पंप या गावामध्ये पथसंचलन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा, एसटीचा नियोजित 9 ऑगस्टचा संप ढकलला पुढे। नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, जमिनीचा मोबदला न दिल्यानं शेतकरी संतापला। पश्चिम विदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेकरता 17 लाख अर्ज, आतापर्यंत 15 लाखांहून अधिक अर्ज मंजूर। वर्ध्यामध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारी करता चुरस, 4 विधानसभा जागांकरता 10 उमेदवारांनी मागितली उमेदवारी। बांगलादेशमधील हिंदूंचं रक्षण करणं केंद्राची जबाबदारी, जनतेच्या संयमाचा राज्यकर्त्यांनी अंत पाहू नये, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मंत्रालयात नागरिकांची गर्दी, विविध कामांकरता नागरिक मंत्रालयात। गणरायाच्या आगमनाला उरला केवळ 1 महिना, आता गणेशांमध्ये गणेशाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याकरता लगबग सुरू। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।